मी आशिष शिवराज साडेगावकर कळमनुरी जिल्हा हिंगोलीचा आहे। आज आपल्या सर्वांच्या समक्ष शिवराज एक नवा विचार या पेजच्या माध्यमातून आपल्याशी बुद्ध महात्मा बसवेश्वर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी तत्वज्ञान या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे। तरी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपल्याला सांगू इच्छिते की जर बोलण्यात जर का कुणाचे प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी मला प्रश्नसुद्धा विचारू शकता। आपण लागलीच याला सुरुवात करत आहोत। मुळामध्ये आपण आपल्या ज्यावेळेस भारताचा विचार केला त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये निश्चितच भारताला एक शांत राष्ट्र म्हणून किंवा शांतीचा संदेश देणारा राष्ट्र म्हणून संपूर्ण विश्वामध्ये ओळख आहे। कारण की या भारतानं संपूर्ण जगाला युद्ध नाही तर खऱ्या अर्थानं बुद्ध सांगण्याचं काम केलं आहे। आणि मला वाटतं हे जे बुद्ध सांगण्याचं काम केलं आहे तर ही शांतता आणि ही अहिंसा आजसुद्धा तुमच्या आमच्या वागण्या बोलण्यामध्ये असली पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे। कारण की ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्ही महापुरुषांचे विचार वाचायला लागतो किंवा इतरांना सांगायला लागतो त्यावेळेस फक्त ते सांगून किंवा वाचून चालणार नाहीत तर इथल्या प्रत्येक माणसानं प्रत्येक शरणानं प्रत्येक अनुयायानं इथल्या प्रत्येक मावळ्यानं त्या प्रत्येक महापुरुषांचे विचार या ठिकाणी मला वाटतं अंगीकारणं ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सर्व ऐश्वर संपन्न असताना सुद्धा आपण सुद्धा इथल्या प्रत्येक बहुजनांचं हित केलं पाहिजे याच्या अनुषंगानं ग्रहत्याग करणारे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध असतील मग सगळं ऐश्वर संपन्न असणारी आजची आमची लोक आमचं घर सोडायला तयार आहेत का आणि समाजासाठी काम करायला तयार आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे ऐश्वर संपन्न धनदांग संपत्ती असताना सुद्धा इथल्या माणसाचं हित झालं पाहिजे म्हणजे फक्त आपण पुढे चालून चालणार नाही तर आपल्याबरोबर समाजातला प्रत्येक घटक सोबत आला पाहिजे म्हणून आपलं सगळं ऐश्वर सोडून इथल्या प्रत्येक बहुजन माणसांचं हित ज्यांनी या भारतामध्ये सगळ्यात अगोदर स्वप्न बघितलं असेल तर माझ्या मते ते म्हणजे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध आहेत। मग खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांची ही वैचारिक परंपरा जर का खऱ्या अर्थानं कुणी चालवलेली तुम्हाला आम्हाला दिसत असेल तर ती परंपरा नंतरच्या काळामध्ये जगज्योती महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये चालवलेली दिसायला लागते। म्हणजे एकंदरीतच सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी ज्याप्रमाणे आपल्या अल्पशा वयामध्ये ग्रहाचा त्याग केला तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो म्हणजे घर सोडलेलं दिसायला लागतं अगदी त्याचप्रमाणे जगज्योती महात्मा बसवण्णांनी सुद्धा वयाच्या 8व्या वर्षी आपला ग्रहत्याग करून आपलं जीवन इथल्या प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी वाहिलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं। त्यानंतरचा जर का आम्ही पुढच्या साखळीचा विचार केला तर ते म्हणजे महात्मा ज्योतिरावजी फुले असतील। इथली आमची स्त्री शिक्षित झाली पाहिजे कारण की जोपर्यंत आमच्या स्त्रीला ज्ञान मिळणार नाही आमच्या स्त्रीला शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमच्यावरती होणाऱ्या अन्यायाची अत्याचाराची आणि गुलामगिरीची आम्हाला सवय होणार नाही किंवा आम्हाला आठवण होणार नाही किंवा त्याची जाणीव होणार नाही हे खऱ्या अर्थानं जर का कुणी जाणलं असेल तर ते जाणलं होतं महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी। म्हणून महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाचं काम हाती घेतलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं। मग आज सुद्धा इथली कुठली तरी वर्णव्यवस्था आमच्या इकडं फोपाळू लागली होती आणि आमच्या इकडं शूद्र हा कुठेतरी मागं राहत होता त्याला आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये हवा तसा सहभाग घेता येत नव्हता। मग त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना सहभाग घेता यावा त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळलं पाहिजे त्यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे याच्या अनुषंगानं या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं। आणि त्याच आरक्षणाला नंतर आपल्या राज्यघटनेमध्ये कायदेशीर दृष्ट्या स्थान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांपासून चालत आलेली ही विचारांची परंपरा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती येऊन ठेपायला लागते ना त्यावेळेस मला वाटतं की या प्रत्येक महापुरुषांनी केलेलं कार्य हे फक्त कोणत्या जातीसाठी किंवा विशिष्ट वर्गासाठी नव्हतं तर इथल्या प्रत्येक मानवतावादी आणि माणसासाठी आणि माणसाच्या कल्याणासाठी होतं हे सगळ्यात अगोदर आपण सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण प्रत्येक महापुरुषाला जर काही काय केलं असेल तर ते महापुरुष असतील त्यांचे चित्र असतील त्यांचे चरित्र असतील आणि त्यांचा विचार असेल तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांचे चित्र चारित्र्य आणि त्यांचा विचार हा खऱ्या अर्थानं त्यांच्या जातीमध्ये बंदिस्त केलेला तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। मग खऱ्या अर्थानं जर का या महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज जर का तुम्हाला आम्हाला घडवायचा असेल तर निश्चित स्वरूपानं जगज्योती महात्मा बसवण्णांनी शरणांना दिलेले विचार त्याचबरोबर सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायाला दिलेले विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिलेले दिलगिरी व्यक्त करतो थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम या ठिकाणी आला होता परंतु मग त्यांनी दिलेले जे विचार आहेत ते विचार आज
तुम्ही आम्ही जोपासले आहेत का? कारण की आज जर का तुम्हाला आम्हाला या महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज जर का घडवायचा असेल तर त्यांचे जे जातीमध्ये बंदिस्त केलेले जे आपले विचार आहेत ते विचार खऱ्या अर्थाने मला वाटतं तुम्ही ह्या जातीच्या बाहेर काढणं गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस या महापुरुषांचे विचार या जातीच्या बाहेर यायला लागतील ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने या महापुरुषांच्या विचारांचा कुठेतरी गौरव झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हा गौरव जर का तुम्हाला आम्हाला करायचा असेल तर या अनुयायांचं या शरणांचं या माऊल्यांचं सगळ्यात पहिलं जर का काम कोणतं असेल तर महापुरुषांनी दिलेले विचार त्यांच्या त्यांच्या जातीमधून बाहेर काढून इथल्या प्रत्येक माणसापर्यंत आणि समाजातल्या प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम येत्या काळामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे किंवा केलं पाहिजे। हे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही केलं पाहिजे असं माझं प्रामाणिकपणानं मत आहे। जर का सगळ्यात अगोदर जर का तुम्ही आम्ही विचार केला तर अहिंसेची शिकवण ही सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी दिली। परंतु सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांचा एक सगळ्यात महत्त्वाचा जर का कोणता विचार असेल तर सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध हे नेहमी तुम्हाला आम्हाला म्हणत होते की आपल्याला माणूस नष्ट करायचा नाही तर त्या माणसामधली जी वाईट प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती येत्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला नष्ट करता आली पाहिजे। कारण की माणसाला नष्ट करणं हा मुलामध्ये आपला उद्देश नाही तर ज्या माणसांमध्ये वाईट प्रवृत्ती आहेत हा प्रवृत्ती येत्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला नष्ट करता आल्या पाहिजेत हे सांगण्याचं काम सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं। मग त्यानंतरच्या काळामध्ये जर का 12व्या शतकातील जगज्ज्योती महात्मा बसवानांच्या क्रांतीची आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांची सुरुवात कुठून झाली हे जर का तुम्हाला आम्हाला बघायचं असेल तर सगळ्यात अगोदर जगज्ज्योती महात्मा बसवांना हे आपल्या 8व्या 8 वर्षाचे असतात आणि 8 वर्षाचे असल्यानुसार इथल्या धर्मशास्त्रानुसार आणि इथल्या धर्मव्यवस्थेनुसार त्या जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांना त्यांची मुंज करणं हे बंधनकारक असतं। परंतु वयाच्या 8व्या वर्षी मुंज करत असणारे हे जगज्ज्योती महात्मा बसवेश्वर आपल्या वडिलांना म्हणजेच मादीराजांना कुठेतरी प्रश्न विचारतात की माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी माझी बहीण अजून तिचं मुंज केलं नाही परंतु मी तिच्यापेक्षा लहान आहे म्हणजे केवळ आणि केवळ 8 वर्षाचा आहे पण तुम्ही माझंच मुंज का करता? जर का माझं मुंज करायचं असेल तर माझ्या बहिणीचं मुंज केलं पाहिजे, आधी तिला सवर्ण केलं पाहिजे आणि त्यानंतर मला सवर्ण केलं पाहिजे असं जगज्ज्योती महात्मा बसवेश्वर 8व्या वर्षी आपल्या वडिलांना आणि तत्कालीन धर्मव्यवस्थेला सांगत असतात। परंतु त्यावेळेस तिथली धर्मव्यवस्था आणि त्यांचे वडील जगज्ज्योती महात्मा बसवांना सांगायला लागतात की तुझी बहीण आणि तुझी आई ही एक स्त्री आहे म्हणून तिला या ठिकाणी मुंजचा अधिकार नाही। ज्यावेळेस हीच गोष्ट जगज्ज्योती महात्मा बसवांना कळते की माझी बहीण आणि माझी आई ही केवळ आणि केवळ एक स्त्री आहे म्हणून जर का तिची या ठिकाणी जर का तुम्ही आम्ही मुंज नाकारत असू तर मला असा धर्म आणि धर्मव्यवस्था मान्य नाही। म्हणून जगज्ज्योती महात्मा बसवानांनी स्त्री पुरुष भेदांवरती आधारित असणारी ही मुंज वयाच्या 8व्या वर्षी नाकारली आणि त्याचा त्रास स्वतःला आणि आपल्या परिवाराला होऊ नये म्हणून आपला ग्रहत्याग वयाच्या 8व्या वर्षी जगज्ज्योती महात्मा बसवानांनी केलेला तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। मग त्यानंतरच्या काळामध्ये तेच महात्मा बसवेश्वर आपल्या कुडल संगमला येतात, त्यानंतर शिक्षण पूर्ण करतात, धर्माचं शिक्षण पूर्ण करतात, विविध ग्रंथ वाचायला लागतात आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणचं मानवी कल्याण करण्याचा वसा जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी घेतलेला तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। मग खऱ्या अर्थानं महात्मा बसवांचा ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्ही विचार करायला लागतो त्यावेळेस या महात्मा बसवेश्वरांचे विचार तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं जाणलेत का? तर मला वाटतं मुळीच नाही। 12व्या शतकामध्ये लिंगायत नावाचा स्वतंत्र धर्म जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केला तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। हा धर्म पूर्णपणे अवैदिक स्वरूपाचा धर्म आहे, कारण की ज्यावेळेस स्त्री पुरुष भेदांवरती आणि वेद न मानणारे जगज्ज्योती महात्मा बसवेश्वर ज्यावेळेस लिंगायत नावाचा स्वतंत्र धर्म या ठिकाणी निर्माण करतात, परंतु आज जर का तुम्ही आम्ही बघितलं तर त्याच जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना मुठमाती देण्याचं काम त्यांच्याच शरणांनी केलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं। कारण की याच स्वतंत्र लिंगायत धर्माचं नंतर विरशैवीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी वैदिक धर्म त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारण्यात आला, म्हणजे अवैदिक असणारी संकल्पना महात्मा बसवांनी 12व्या शतकात दिली होती परंतु ती कुठे बाजूला सारून यांनी वैदिक संकल्पना या ठिकाणी स्वीकारलेली आहे। म्हणजे महात्मा बसवांचे मुलामध्ये विचार आज त्यांच्या समाजापर्यंत पोहोचलेले आहेत का? तर मला वाटतं मुळीच नाही। कारण की सगळ्यात अगोदर म्हणजेच 12व्या शतकामध्ये जातविरहित संकल्पना जर का या ठिकाणी कोणी मांडली असेल तर ती म्हणजे जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी मांडलेली तुम्हाला आम्हाला दिसायला लागते। परंतु जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जातविरहित संकल्पना खऱ्या अर्थानं मांडली, परंतु आज जी लोक स्वतःला लिंगायत म्हणून मिरवून घेतात किंवा लिंगायत धर्म म्हणून धर्माचे शरण म्हणून मिरवून घेतात
आज त्याच लिंगायत धर्मांमध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक पोटजातींचा समावेश असलेला तुम्हाला माल दिसायला लागतो। म्हणजेच जातविरहित संकल्पना निर्माण करणारे महात्मा बसवांना कुठं आणि त्यांच्याच नावाखाली कित्येक पोटजाती निर्माण करणारी ही त्यांची अनुयायी मंडळी कुठे आहे याचा खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही विचार करणं मला वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे। खऱ्या अर्थानं या गोष्टीचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे। विचार करणं ही खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये ही काळाची गरज आहे। खरं तर महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जर का तुम्ही आम्ही विचार केला तर निश्चित स्वरूपानं या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आम्हाला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। हे मला तुम्हाला प्रामुख्यानं सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतरच्या ज्यावेळेस तुम्ही आम्ही सगळ्यात महत्त्वाच्या पुढच्या साखळीकडे वळायला लागतो ती पुढची साखळी म्हणजे महात्मा ज्योतिरावजी फुले यांची आहे। मग ज्यावेळेस महात्मा ज्योतिरावजी फुले यांचा तुम्ही आम्ही विचार करायला लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने इथली स्त्री तुमची आमची शिकली पाहिजे। कारण की जोपर्यंत आमची स्त्री शिकणार नाही तोपर्यंत त्या स्त्रीला तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाची जाणीव होणार नाही। आणि तिच्यावर त्या अन्यायाची जर का जाणीव तिला करून द्यायची असेल तर आमच्या इकडं स्त्री शिकली पाहिजे हा विचार महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी मांडला। म्हणजे कुठेतरी ज्यावेळेस त्यांनी 1848 साली या ठिकाणी महिलांची पहिली शाळा ज्यावेळेस भिडेवाड्यामध्ये सुरू केली त्यावेळेस त्यांच्या पहिल्याच दिवशी ह्या सहा मुली त्यांच्या शाळेमध्ये आल्या होत्या। त्या सहा मुलींपैकी चार मुली ह्या ब्राह्मण समाजाच्या होत्या त्यातील एक मुलगी ही कुणबी समाजाची होती आणि त्यातील एक मुलगी ही धनगर समाजाची होती। मग जर का तुम्ही आम्ही बघितलं तर त्या पहिल्या दिवशी आलेल्या मुलींमध्ये माळी समाजाची एकही मुलगी नव्हती। मग जर का यातून जर का तुम्हाला आम्हाला काही शिकण्यासारखी गोष्ट असेल तर त्यावेळेस महात्मा ज्योतिरावजी फुले असं म्हटले नाहीत की या ठिकाणी माळी समाजाची एकही मुलगी नाही म्हणून मी या ठिकाणी शाळा चालवणार नाही। फक्त त्यांनी जात नाही तर इथली मानवता नावाचा धर्म स्वीकारला तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। म्हणजे त्यांनी फक्त मानवी हित पाहिलं मानवी हित जोपासण्याचं काम महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी केलं हे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे। परंतु याच महात्मा ज्योतिरावजी फुले यांना त्यांच्याच माळी समाजानं नाकारलं होतं। कित्येक वर्ष महात्मा ज्योतिरावजी फुले दलित आहेत असा कुठेतरी आभास प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। कारण की ज्यावेळेस मानवतावरती विचारावरती अवलंबले असणारे हेच महात्मा ज्योतिरावजी फुले ज्यावेळेस म्हणायला लागतात की मानवतेचा विचार एकची असावा सत्याने वर्तवावा ज्योती म्हणे, म्हणजे मानवतेचा जो एक विचार आहे तो विचार एकच असला पाहिजे आणि तो जो तुम्ही आम्ही आहे तो सत्याने वर्तवला पाहिजे हे सांगण्याचं काम महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी केलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं। त्याच्याच अनुषंगाने ज्यावेळेस याच्याच साखळीचा पुढचा तुम्ही आम्ही विचार करायला लागायला लागतो त्यावेळेस याच्या नंतरची आणि पुढची साखळी यायला लागते ती म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची। राजर्षी शाहू महाराजांनी तुम्हाला आम्हाला आरक्षण देऊ केलं या आरक्षणामागचा जर का प्रामुख्याने उद्देश हा जर का कोणता असेल तर त्यांचा एकमेव उद्देश होता की जी आमची समाज आज मागं पडलेली आहेत आणि जी लंगडी घोडी आज सुद्धा कुठेतरी त्यांच्या धर्मव्यवस्थेनुसार किंवा त्यांच्या मनुवादानुसार ही पुढे पळून जात आहेत तर ही पुढे पळून न जाता आमच्या सुद्धा सर्वसामान्य माणसांना दलितांना इथल्या ओबीसींना किंवा मागासलेल्या लोकांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यामुळे सगळ्यात अगोदर आरक्षण देण्याचं काम हे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं। ज्यावेळेस याच्यात अनुषंगाने ज्यावेळेस पुढे विचार करायला लागतो त्यावेळेस या साखळीतील पुढचं व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेले तुम्हाला आम्हाला दिसायला लागतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर का तुम्ही आम्ही विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व हे शिक्षणाला दिलेलं आहे। मग शिक्षणाला महत्व त्यांनी कशा प्रकारे दिलं हे जर का खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर निश्चित स्वरूपानं हे तुम्हाला आम्हाला त्यांच्या एका वाक्यामधून दिसून येतं। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि त्यानंतर संघर्ष करा। मग नेमकं शिकणं 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 म्हणजे काय हे सुद्धा खऱ्या अर्थाने संकल्पना तुम्ही आम्ही निश्चित स्वरूपानं क्लिअर केली पाहिजे किंवा स्पष्ट केली पाहिजे हे तुम्हाला आम्हाला सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की शाळेमध्ये दिलं जातं ते फक्त शिकणं आहे का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आणि माझ्या वैयक्तिक मतानुसार सुद्धा की शाळेमध्ये शिकवलं जाणारं ते फक्त नुसतं शिक्षण नसतं तर बाहेरचं समाजातलं जे व्यवहारिक ज्ञान असेल किंवा चालण्या बोलण्यातून मिळणारं जे ज्ञान असेल ते खऱ्या अर्थानं ज्ञान असतं। शाळेमधून मिळणारं खऱ्या अर्थानं अपूर्ण ज्ञान हे तुमचा आमचा उद्धार करू शकत नाही। म्हणजे या तीन शब्दांपैकी सगळ्यात महत्त्वाचा जर का मुद्दा असेल तर तो म्हणजे शिका। मग शिक्षण घेणं म्हणजे फक्त परीक्षार्थी होणं नाही तर शिक्षण घेणं म्हणजे विद्यार्थी होणं आहे। म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं परीक्षार्थी बनवण्याचं काम नाही तर इथल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं ज्ञानामृत पाजून
त्यांना खऱ्या अर्थाने विद्यार्थी बनवण्याचं काम आणि या समाजातील प्रत्येक घटकाचं ज्ञान घेण्याची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यानंतर जर का दुसरा जर का महत्वाचा त्यांच्यात मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे संघटित व्हा. मग निश्चित स्वरूपाने संघटित कोण व्हायचं तर जी माणसं अन्यायानं अत्याचारानं आणि गुलामगिरीनं जखडलेली आहेत त्यांच्यावरती अन्याय होतात आणि अत्याचार होतात अशा माणसांनी कुठेतरी संघटित होणं मला वाटतं असं महत्वाचं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या दुसऱ्या वाक्यातून सांगितलेलं तुम्हाला दिसायला लागतं. कारण की ज्यांच्यावरती गुलामगिरी होत नाही ज्यांच्यावरती अन्याय होत नाही अशी माणसं संघटित होऊन काही उपयोग नाही. ज्या माणसांवरती अन्याय होतो ज्या माणसांवरती अत्याचार होत आहेत अशा माणसांनी खऱ्या अर्थाने संघटित होण्याची शिकवण ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलेली दिसायला लागते. यानंतर याच्यातलाच तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जर का मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे संघर्ष करा. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मानवतावादी तत्वज्ञानाच्या आणि विचारांच्या माध्यमातून ह्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण की ज्यावेळेस माणसं संघटित होतात आणि संघर्ष करण्याच्या मागे लागतात त्यावेळेस संघर्ष करण्यासाठी त्यांनी जी अगोदर पायरी दिली होती ती म्हणजे तुम्हाला आम्हाला संघटित होता आलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस एका माणसानं टाकलेली परिवर्तनाची 100 पावलं ही कधीच परिवर्तन घडून आणत नसतात. मी पुन्हा एकदा सांगतोय की एका माणसानं जर का परिवर्तनाची 100 पावलं जर का टाकली तर ते परिवर्तन घडून येत नसतं. परंतु ज्यावेळेस 100 माणसं मिळून एक प्रगतीचं पाऊल टाकायला लागतात त्या दिवशी निश्चित स्वरूपानं परिवर्तन घडून येत असतं. त्यामुळे संघटित होऊन हे एकट्या दुकट्याचं परिवर्तन नाही तर 100 लोकांनी एकत्रित येऊन ही परिवर्तन करायचं असतं. त्यानंतरचा भाग सांगितला आहे तो म्हणजे संघर्ष करा. ह्या दोन गोष्टी सांगितल्यानंतर आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली तुम्हाला दिसायला लागते. याच्याच अनुषंगानं ज्यावेळेस पुढे जाऊन विचार करायला लागतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व हे ज्ञानाला दिलेलं दिसायला लागतं. कारण की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होण्यासाठी परदेशामध्ये शिकतात आणि शिकून येतेवेळेस कारण की ज्यावेळेस इथला प्रत्येक माणूस असेल विदेशामध्ये जातो किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जातो त्यावेळेस तिथली संस्कृती असेल किंवा तिथला एखादा ठेवा असेल किंवा तिथली एखादी प्रसिद्ध असणारी वस्तू असेल अशा गोष्टी तो त्या देशातून किंवा तो त्या राज्यातून घेऊन यायला लागतो. परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं बॅरिस्टरचं शिक्षण पूर्ण करून या भारतामध्ये परत येत असतात त्यावेळेस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतेवेळेस आपल्यासोबत पुस्तकांची पेटी घेऊन येतात. म्हणजे जर का आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त ज्ञान मिळवण्याचं काम आणि या समाज व्यवस्थेला ज्ञानी करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं. परंतु आजच्या काळामध्ये जर का तुम्ही आम्ही बघितलं तर आज ह्या प्रत्येक महापुरुषांचा विचार तुम्ही आम्ही अंगीकारला आहे का तर मला वाटतं हा महापुरुषांचा विचार तुम्ही आम्ही अंगीकारला नाही. कारण की जर का तुम्ही आम्ही मानवतावादी तत्वज्ञानाचा विचार केला तर या मानवतावादी तत्वज्ञानाचं रोपटं सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी लावलं होतं. या मानवतावादी रोपट्याला क्रांतिकारी विचारांचं कुंपण घालण्याचं काम जगज्योती महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये केलं. मग ह्याच क्रांतिकारी विचारांच्या झाडाला आपल्या क्रांतिकारी हौदातलं पाणी टाकण्याचं काम महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं. त्यानंतरच्या काळामध्ये याच झाडाला राजाश्रय देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं आणि याच झाडाला म्हणजेच मानवतावादी तत्वज्ञानाच्या झाडाला आपल्या संविधानाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक स्थान मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. म्हणजेच सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी लावलेलं हे मानवतावादी तत्वज्ञानाचं रोपटं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जगवलेलं तुम्हाला दिसायला लागतं. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये हे रोपटं आणि हे झाड मानवतावादी तत्वज्ञानाचं रोपटं जगवण्याचं काम येत्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या अनुयायांनी आणि त्यांच्या शरणांनी करणं मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्ही आणि या महापुरुषांचा विचार केला तर यांचं आयुष्य हे फक्त आणि फक्त मानवी कल्याणासाठी असलेलं तुम्हाला मला दिसायला लागतं. जर यांच्या साखळीचा आणि समानतेचा आणि यांच्या वैचारिक परंपरेचा जर का तुम्ही आम्ही विचार केला तर निश्चित स्वरूपानं जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये या ठिकाणी अनुभव मंडपाची स्थापना केलेली तुम्हाला दिसायला लागते. मग अनुभव मंडप म्हणजे नेमकं काय तर प्रत्येक माणूस दिवसभरामध्ये आपलं आपलं कायक करायचं आपलं आपलं काम करायचं आणि त्यानंतर आपल्या ठरलेल्या जागेमध्ये यायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला दिवसभरामध्ये आलेले अनुभव त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडायचे. जर का काम करत असताना किंवा जगत असताना आपल्याला जे जे प्रश्न येतात ते प्रश्न या ठिकाणी मांडायचे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम त्या अनुभव मंडपामध्ये केलं जायचं. म्हणजे एक प्रकारची लोकशाही संसद
बाराव्या शतकामध्ये जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी लोकशाही नावाची अनुभव मंडपाची संसद बाराव्या शतकामध्ये उभी केलेली तुम्हाला दिसायला लागते। मग ही संसद जर का तुम्ही आम्ही बघितली तर त्या काळामध्ये या अनुभव मंडपामध्ये म्हणजे त्या काळच्या संसदेमध्ये जवळपास 770 शरणांचा समावेश या अनुभव मंडपामध्ये होता। त्यावेळेस तब्बल 70 स्त्रिया त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होत्या। म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रीला शूद्र लेखलं जायचं, स्त्रीला मंदिरांमध्ये मस्जिदींमध्ये प्रवेश हा नाकारला जात होता, स्त्रियांना कोणत्याही चर्चेमध्ये सहभागी केलं जात नव्हतं, त्यावेळेस बाराव्या शतकामध्ये आमच्या इकडं स्त्रीनं चर्चेमध्ये सहभागी झालं पाहिजे, स्त्रीनं प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्यावरती उत्तर सुद्धा या ठिकाणी स्त्रीनं शोधली पाहिजेत असं मत मांडण्याचं काम बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवांनी केलं आणि त्यानंतर अनुभव मंडपाच्या माध्यमातून या स्त्रीला समोर आणण्याचं काम आणि या स्त्रीला बाराव्या शतकात न्याय देण्याचं काम जगज्ज्योती महात्मा बसवांनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं। जर का याच्या अनुषंगानं तुम्ही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे की आपल्या संपत्तीचा वाटा हा पुरुषाबरोबर स्त्रीला देखील मिळाला पाहिजे। परंतु जर का तुम्ही आम्ही बाराव्या शतकातल्या जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांचा जर का विचार केला तर महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपामध्ये शिवप्रिया नावाची एक शरणी होती आणि त्या शरणीचे वडील हे ऐश्वर संपन्न होते, श्रीमंत होते, ते एक व्यापारी होते। परंतु व्यापार करत असताना ते जहाजामधून जात असतात, जात असल्याच्या नंतर त्यांची जी नाव असते ती जहाज पलटी होते आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू होतो। परंतु मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांची जी संपत्ती आहे किंवा त्यांचा जो पैसा आहे हा पैसा कोणाला मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला असतो। मग त्यावेळची धर्मपंडित असतील किंवा धर्मव्यवस्था असेल त्या ठिकाणी सांगायला लागते की धर्मशास्त्रानुसार इथली सर्व संपत्ती ही त्यांच्या मुलाला मिळाली पाहिजे। ज्यावेळेस हीच गोष्ट जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांना कळते त्यावेळेस महात्मा बसवेश्वर आपला आपण आणि आपले शरण घेऊन ह्या चांदूर बाजार या गावी जातात आणि चांदूर बाजार या गावी चावडीवरती सभा बोलवली जाते आणि पंचांनी निर्णय दिलेला असतो की या ठिकाणची संपत्ती ही धर्मशास्त्रानुसार त्याच्या ज्येष्ठ मुलाला मिळाली पाहिजे, मुलीला मिळू शकत नाही। त्याचवेळी जगज्ज्योती महात्मा बसवांना त्या ठिकाणी उभं राहतात आणि त्या धर्मपंडितांना पंचांना आणि तत्कालीन धर्मव्यवस्थेला खर्चवून सांगतात की जो धर्म आणि जी धर्मव्यवस्था आमच्या इथं स्त्रीला संपत्तीमध्ये वाटा देऊ शकत नाही म्हणजेच संपत्तीमध्ये न्याय देऊ शकत नाही अशी धर्मव्यवस्था मला या ठिकाणी मान्य नाही। म्हणजे जर का स्त्रीला न्याय देणारी धर्मव्यवस्था जर का या ठिकाणी निर्माण झालेली नसेल तर ती धर्मव्यवस्था मला मान्य नाही हे बाराव्या शतकामध्ये जगज्ज्योती महात्मा बसवांनी सांगितलं होतं आणि महात्मा बसवांनी केलेलं हेच कार्य आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून इथल्या भारतातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं। परंतु आज त्यांचा वैचारिक वारसा तुम्ही आम्ही जपला आहे का तर निश्चित स्वरूपाने जपलेला तुम्हाला आम्हाला दिसत नाही, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही दलित समाजासाठी वाटून दिलं, सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांना देखील आम्ही दलित समाजासाठी वाटून दिलं, महात्मा ज्योतिरावजी फुलेंना आम्ही माळी समाजासाठी वाटून दिलं, महात्मा बसवेश्वरांना आम्ही लिंगायत धर्मांसाठी वाटून दिलं। परंतु या महापुरुषांचे विचार कोणत्याही जातीसाठी किंवा धर्मासाठी नव्हते हे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जाणून घेणं मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे। याच्याच अनुषंगानं ज्यावेळेस महात्मा बसवेश्वरांच्या अनुषंगानं बोलत असताना त्यांचा मानवतावादी तत्वज्ञानाचा एक जर का सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर का सांगायचा झाला तर निश्चित स्वरूपानं ज्या ज्या वेळेस संत असतील, महंत असतील किंवा महापुरुष असतील त्यांच्या प्रबोधनाचं एक वेगळं असं माध्यम त्या ठिकाणी असायचं। म्हणजे जर का तुम्ही आम्ही विचार केला तर संत नामदेव असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील यांच्या प्रबोधनाचं माध्यम जर का कोणतं असेल तर यांच्या प्रबोधनाचं माध्यम हे अभंग होतं, संत एकनाथांच्या प्रबोधनाचं माध्यम हे या ठिकाणी भारूड होतं। परंतु बाराव्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांच्या प्रबोधनाचं आणि समाजव्यवस्थेपर्यंत आपले विचार पोहोचवले पाहिजेत याचं माध्यम हे त्यांचं वचन साहित्य होतं। तर त्याच आपल्या एका वचन साहित्यामध्ये महात्मा बसवांना असे लिहितात की हा कुणाचा असेनच म्हणवावे, हा आपुला असेची बदवावे, हे कुडल संगम देवा त्याला आपला पुत्र म्हणवावे। म्हणजे हा माणूस कुणाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे तुम्ही आम्ही जाणलं नाही पाहिजे, तर तो माणूस माझा आहे हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे आणि वेळ पडली तर हे कुडल संगम देवा त्या मुलाला आपला पुत्र म्हणलं पाहिजे। म्हणजे त्या माणसाला पुत्र म्हणण्याची शिकवण सुद्धा बाराव्या शतकामध्ये जगज्ज्योती महात्मा बसवांनी दिलेली तुम्हाला दिसायला लागते। याच अनुषंगानं ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणच्या रूढी असतील, परंपरा असतील, या परंपरांना बाजूला सारण्याचं काम सुद्धा बाराव्या शतकामध्ये जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं। कारण की त्या काळची एक व्यवस्था अशी होती
की ज्या वेळेस न्हावी समाजा जर का एखाद्या व्यक्तीचं जर का तुम्ही आम्ही सकाळी तोंड बघितलं तर आमचा दिवस अशुभ जातो असलं त्या काळची रूढी परंपरा आणि धर्मव्यवस्था आम्हाला सांगत होती. परंतु त्या काळामध्ये आम्ही सगळ्यात अगोदर न्हावी समाजाचं तोंड पाहिलं तर आमचा दिवस अशुभ जातो ही जी रूढी होती या रूढीला सुद्धा बाजूला सरण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. ते कसं तर महात्मा बसवेश्वर ज्यावेळेस महामंत्री होते त्यावेळेस महामंत्री असताना ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला स्वीय सहाय्यक म्हणतो किंवा PA म्हणतो किंवा त्यांचा सचिव असं संबोधायला लागतो त्यावेळेस जगज्योती महात्मा बसवांनी जाणीवपूर्वक आपला सचिव किंवा स्वीय सहाय्यक म्हणून हडपत अप्पांनांची नेमणूक केली होती. मग हे हडपत अप्पांना न्हावी समाजाचे होते आणि त्या वेळेस ज्यावेळेस लोक म्हणत होती की न्हावी समाजाच्या व्यक्तीचं सकाळी सकाळी तोंड पाहिल्याच्या नंतर आमचा दिवस व्यवस्थित जाणार नाही, आमचा दिवस अशुभ जाईल, त्यावेळेस महात्मा बसवांनी एक संकल्पना समोर आणली की तुम्हाला जर का महामंत्री असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना अर्थातच जर का मला भेटायचं असेल तर तुम्ही सकाळी 7 ते सकाळी 9 या वेळेमध्ये येऊन माझी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे आणि अपॉइंटमेंट हडपदाप्पांपर्यंत लिहून ठेवली पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळ्यात अगोदर येऊन हडपदाप्पांना भेटलं पाहिजे म्हणजे त्या काळची ती असणारी रूढी आणि ती परंपरा महात्मा बसवेश्वरांनी बाजूला सरण्याचं काम केलं. परंतु आज सुद्धा आधुनिक युगामध्ये जगत असताना 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना आज सुद्धा तो महात्मा बसवांचा विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला का? कारण की आज सुद्धा आमच्या इकडे ती रूढी ती परंपरा अजून सुद्धा त्या ठिकाणी पायरून उभी असलेली तुम्हाला आम्हाला दिसायला लागते. 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवांनीच ज्यावेळेस विधवा स्त्री असते या विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहाचा प्रस्ताव सुद्धा 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी मांडलेला दिसायला लागतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या स्त्रीचं पुनर्विवाह लावून देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. म्हणजे प्रत्येक माणसांचा मानवतावादी तत्वज्ञान हे खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला जाणून घेणं मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. 12व्या शतकामधल्या जर का महात्मा बसवांच्या अनुषंगानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगानं जर का एक मुद्दा मांडायचा झाला तर सगळ्यात अगोदर या भारतामध्ये पहिला आंतरजातीय विवाह 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवांनी लावून दिला. कारण की आपल्या अनुभव मंडपाचा शरण असणारा हरळय्या हा एक सांभार समाजाचा होता आणि त्यानंतर राजा बिज्जलाच्या दरबारामध्ये मंत्री असणारे मधवरस हे एक ब्राह्मण समाजाचे होते. म्हणजेच हरळय्यांचा मुलगा आणि मधरस म्हणजे ब्राह्मण समाजाची मुलगी यांचा पहिला आंतरजातीय विवाह 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवांनी लावून दिला आणि त्यानंतर त्याच पुनर्विवाहाला आपल्या त्या काळच्या संसदेमध्ये म्हणजेच अनुभव मंडपामध्ये सगळ्या शरणांच्या संमतीनं त्या ठिकाणी त्याला मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा तो विवाह महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये लावून दिला. म्हणजेच आंतरजातीय विवाहाची संकल्पना 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवांनी मांडली आणि तीच आंतरजातीय विवाहाची आणि आंतरधर्मीय विवाहाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आलेली तुम्हाला दिसायला लागते आणि त्यानंतर तीच संकल्पना आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. परंतु ज्यावेळेस तुम्ही आम्ही 21व्या शतकामध्ये जगायला लागतो त्यावेळेस नितीन आगेसारख्या युवकाची जर का आंतरजातीय विवाह केला म्हणून जर का त्याची हत्या करून जर का त्याचे तुकडे जर का बोरवेलमध्ये टाकले जात असतील तर 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे मला तुम्हाला प्रामुख्याने सांगणं मला अतिशय महत्वाचं वाटायला लागतं. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये निश्चित स्वरूपाने ज्ञानाला अधिक महत्व दिलेलं आहे. परंतु ज्ञान हे एक दुधारी तलवार आहे हे सांगण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. कारण की ज्ञान हा एक प्रकारे अणुसारखा असतो किंवा जाळ्यासारखा असतो. ज्याप्रमाणे आम्ही अणुचा उपयोग केला तर आम्ही वीज निर्मिती करू शकतो आणि जर का अणुचा वाईट उपयोग केला तर आम्ही एखाद्या देशाचं नुकसान सुद्धा करू शकतो. ज्याप्रमाणे जाळ असतो त्या जाळ्याच्या माध्यमातून कित्येक घरातल्या चुली पेटतात आणि कित्येक माणसांची भूक भागण्याचं काम होतं. परंतु तीच जाळ जर का तुम्ही आम्ही घराला लावली तर कित्येक कुटुंब सुद्धा या ठिकाणी नष्ट होतात. अगदी या दुधारी शस्त्राचं या शिक्षण नावाचं किंवा शिक्षण नावाच्या तंत्राचं योग्य ज्ञानाचा जर का उपयोग कोणा केला असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. कारण की त्यांनी इथल्या घरांमध्ये जाळ नाही लावला तर घरांमधल्या चुली पेटवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं. मग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावादी विचार खऱ्या अर्थानं मला वाटतं तुम्ही आम्ही अंगीकारणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की ज्या ज्या वेळेस मानवतावादी तत्वज्ञानाचा विचार यायला लागतो त्यावेळेस तुम्हाला आम्हाला जाणून घेणं सगळ्यात महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत. कारण की ज्या काळामध्ये धर्मव्यवस्था आणि मनुवाद फोपावत चालला होता ज्यावेळेस माणूस हा माणसाला भाकर देत नव्हता
परंतु रस्त्याने चालत असणाऱ्या मुंग्यांना साखर टाकत होता. तहान लागलेल्या माणसाला या ठिकाणी पाणी दिलं जात नव्हतं, परंतु देवावरती दूध ओतण्याची परंपरा आणि रूढी या ठिकाणी फोपावलेल्या होत्या. त्या काळामध्ये सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध असतील, त्यानंतरच्या काळामध्ये महात्मा बसवेश्वर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या प्रत्येक महामानवानं इथला धर्म आम्हाला काही देऊ शकत नाही, तर तुम्हाला आम्हाला आमचे कर्मच तारू शकतात हे सांगण्याचं काम केलं आहे. कारण की महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं आहे, जर का तुम्ही धर्माच्या मागे लागाल तर तुम्हाला मागावं लागेल, आणि जर का तुम्ही कर्माच्या मागे लागाल तर तुम्हाला आपोआप मिळेल. म्हणजे 12व्या शतकामध्ये काय कवे कैलास कर्मातच ईश्वर आहे आणि कर्मातच परमेश्वर आहे हे सांगण्याचं काम 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी केलं. महात्मा बसवांनी या ठिकाणी दिला सगळ्यात मौलिक विचार जर का कोणता असेल तर तो म्हणजे श्रमाचा आहे. आणि याच्यानंतर जर का पुढे जाऊन जर का मला जोडणी करायची असेल तर याच श्रमामध्ये देव मानण्याचं काम यानंतरच्या काळामध्ये संत सावतामाजींनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं. कारण की तेच संत सावतामाजी म्हणायला लागतात की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, म्हणजे आपण शेतात करत असलेल्या परिश्रमामध्ये सुद्धा देव आहे हे सुद्धा सांगण्याचं काम सावतामाजांनी, आणि तेच काम काय कवे कैलास या मंत्राच्या माध्यमातून 12व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं. मुळामध्ये जर का तुम्ही आम्ही विचार केला तर 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस या प्रत्येक महापुरुषांचा वैचारिक परंपरा असलेली तुम्हाला दिसायला लागते. एका महापुरुषाचा दुसऱ्या महापुरुषांवरती त्यांच्या विचारांचा प्रभाव असलेला दिसायला लागतो. कारण की माणूस जातीनं एक असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि माणूस विचारांनं एक असणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं संपूर्ण असं शिक्षण पूर्ण करतात आणि पूर्ण केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये येऊन राहायला लागतात, अर्थात मुंबईमध्ये येऊन यायला लागतात, त्यावेळेस हीच गोष्ट राजर्षी शाहू महाराजांना कळते. आणि राजर्षी शाहू महाराज आपला ताफा घेऊन मुंबईमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होतात त्या चाळीमध्ये येतात आणि चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ते शोध घ्यायला लागतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घेऊन राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या वरच्या मजल्यामध्ये जातात आणि त्यांची भेट घेतात. त्यावेळेस दरवाजा उघडल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांना म्हणायला लागतात की राजे, तुम्ही जर का कोल्हापूर त्यांनी जर बघितलेलं असतं की आपल्या समोर कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराज उभे असतात, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजे, जर का तुम्ही सांगितलं असतं तर मी तुमची भेट घेण्यासाठी कोल्हापूरला आला असतो. त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज म्हणतात की आम्ही तर परंपरेचे राजे पण तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. म्हणजे राजश्री म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जे ज्ञानाला महत्व दिलं होतं त्याचप्रमाणे ज्ञानाला महत्व आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगण्याचं काम सुद्धा आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं. याच अनुषंगानं ज्या ज्या वेळेस पुन्हा विचार करायला लागतो त्यावेळेस केशवपण असेल, पुनर्विवाह असेल, सती जाण्याच्या परंपरा ज्या समाज व्यवस्थेमध्ये फोफावत चालल्या होत्या ह्या गोष्टी आमचं हित करू शकत नाहीत, ह्या गोष्टी आमचं नुकसानच करणार आहेत हे महात्मा फुलेंना माहीत होतं. म्हणून महात्मा फुलेंनी या सगळ्या अनिष्ट रूढी या परंपरांना फाटा देण्याचं काम केलं तुम्हाला दिसायला लागतं. कारण की या ठिकाणी काट्या असणाऱ्यांच्या हातामध्ये पाट्या देण्याचं काम आणि शेण असणाऱ्या हातामध्ये पेन देण्याचं काम महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं. आणि आजच्या त्याच शिक्षणामुळं आमचा युवक असेल, आमची स्त्री असेल, ही साध्या सरपंच पदापासून तर आपला राष्ट्रपती पदापर्यंतचा संपूर्ण पदभार या ठिकाणी पूर्ण करताना तुम्हाला दिसायला लागते. याच्याच अनुषंगानं जर का महात्मा बसवांच्या अनुषंगानं जर का विचार करण्याचा जर का तुम्ही विचार केला तर महात्मा बसवांनी मांडलेली संकल्पना जर का कोणती असेल तर ती एक संकल्पना आहे दासोह नावाची. मग नेमकं दासोह म्हणजे काय तर आपण कमवत असलेली संपत्ती किंवा आपण कमवलेल्या संपत्तीचा जो अधिकचा भाग आहे तो अधिकचा भाग आपण इथल्या समाजाला दिला पाहिजे किंवा आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो याच्या अनुषंगानं आपण त्या समाजातील गरजू व्यक्तींना दिलं पाहिजे अशी संकल्पना दासोहाच्या माध्यमातून जगज्योती महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये मांडली होती. जर का तुम्ही आम्ही कायक करत असू आणि त्या कायकाच्या माध्यमातून जर का तुम्हाला आम्हाला मोबदला भेटत असेल आणि जर का तो पैसा भेटत असेल तर आपल्याला आवश्यक असणारा पैसा किंवा आपलं घर चालवण्यापुरता पैसा तुम्ही आम्ही आपल्या जवळ ठेवला पाहिजे आणि जो अतिरिक्त पैसा आहे तो समाजातील गरजू व्यक्तींपर्यंत दिला पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा हातभार लावला पाहिजे हे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी सांगितलं. महात्मा बसवांनी दासोह नावाची संकल्पना सांगत असताना दोन प्रकारचे दासोह सांगितलेले आहेत. एक म्हणजे अन्नदासोह आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदासोह. म्हणजे आपण आपल्या मोबदल्याचा जो अन्नाचा भाग आहे
तो इथल्या समाजाला गरजू समाजाला दिला पाहिजे आणि आपल्यापाशी जो ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा इथल्या प्रत्येक समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तो समाज सुद्धा ज्ञानी केला पाहिजे ही संकल्पना खऱ्या अर्थाने 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी मांडलेली तुम्हाला दिसायला लागते आणि त्यानंतर हा ज्ञान नावाचा दासोह किंवा ज्ञानांजनाचं काम महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं. म्हणजेच नेमकं एकंदरीत झालं काय तर तिथपासून शिक्षणाची सुरू झालेली परंपरा जगज्योती महात्मा बसवेश्वर असतील किंवा त्याचबरोबर महात्मा ज्योतिरावजी फुले असतील यांनी इथल्या समाजव्यवस्थेसाठी समाजातील कल्याणासाठी माणसाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य या ठिकाणी वाहून घेतलेलं निश्चित स्वरूपानं तुम्हाला जाणायला लागतं. परंतु आज याच महापुरुषांचे विचार तुम्ही आम्ही कुठेतरी जाणून घेणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की महात्मा ज्योतिरावजी फुले हे उत्तम प्रकारचे कंत्राटदार सुद्धा होते हे सुद्धा तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे. कारण की पुण्यामध्ये असणारे कित्येक पुलं असतील कात्रजचा घाट असेल हे सुद्धा त्या काळामध्ये महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी बांधलेलं तुम्हाला दिसायला लागतं. महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी त्या काळचे एक प्रकारचे श्रीमंत व्यक्ती होते. परंतु महात्मा ज्योतिरावजी फुले हे आपलं समाजकार्य करत असताना लोकांकडून मागून नाही तर आपण कमवत असलेल्या पैशातूनच या ठिकाणी समाजसेवा करत होते किंवा समाज परिवर्तनाचा वसा त्यांनी या ठिकाणी चालवला होता. कारण की या प्रत्येक महापुरुषांनी समाजव्यवस्थेचा चालवत असताना जर का यांचा सगळ्यात महत्वाचा जर का पाया कोणता असेल तर तो पाया होता तो म्हणजे सत्य. आणि दुसरा जर का महत्वाचा घटक जर का कोणता असेल तर तो घटक होता तो म्हणजे मानवता. म्हणजे या मानवताच्या भिंतीवरती चालणारी ही प्रत्येक माणसं होती. या माणसांनी या ठिकाणी दुबळ्या असलेल्या समाजाला खऱ्या अर्थानं उभं करण्याचं काम केलं आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात अगोदर जर का देव नाकारण्याचं काम कोणी केलं असेल तर सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी देव नाकारला तुम्हाला दिसायला लागतो. आणि त्यानंतर 12व्या शतकात देव नावाची संकल्पना आणि वेद नाकारण्याचं काम महात्मा बसवांनी केलं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये याच गुलामगिरीच्या माध्यमातून आपल्या वरती होणारा अन्याय अत्याचाराची जाण इथल्या प्रत्येक माणसांना झाली पाहिजे यासाठी काम करण्याचं काम सुद्धा महात्मा फुलेंनी केलं. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा राजर्षी शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी इथल्या प्रत्येक माणसांचं हित जोपासण्याचं काम केलं. परंतु आज त्यांचा विचार खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही विशिष्ट जातीपुरता मर्यादित ठेवलेला आहे. त्यांचा विचार येत्या काळामध्ये तुम्ही आम्ही जातीच्या बाहेर काढणं मला वाटतं तितकीच महत्वाची गोष्ट आहे. कारण की कोणतेही महापुरुष असतील यांचा विचार हा कोणत्या विशिष्ट जातीसाठी किंवा विशिष्ट वर्गासाठी नव्हता तर तो विचार इथल्या प्रत्येक धर्मासाठी नव्हता तर तो इथल्या मानवतेसाठी होता आणि मानवी कल्याणासाठी होता. कारण की जर का तुम्ही आम्ही विचार केला तर लोककल्याणकारी राज्याची संकल्पना 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी मांडली होती. त्यानंतरच्या काळामध्ये आज सुद्धा आमचा माणूस हा शिक्षित झाला पाहिजे त्यासाठी त्याचं कल्याण झालं पाहिजे हे महात्मा फुलेंनी सांगितलं. मग जर का तुम्ही आम्ही बघितलं तर आज या ठिकाणी माणसाला माणसाचाच विटाळ समजला जायचा आणि शूद्रांना सवर्ण लोक त्या ठिकाणी समाजामध्ये चांगल्या प्रकारची वागणूक देत नव्हते. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील 12व्या शतकामधले महात्मा बसवेश्वर असतील या सर्वांनीच या ठिकाणी समाजासाठी काम केलं तुम्हाला दिसायला लागतं. मग राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्य समाजाला त्या ठिकाणी हॉटेल टाकून दिलं होतं आणि त्या हॉटेलचं नाव सुद्धा सत्यशोधक हॉटेल होतं. आणि त्या काळची ज्यावेळेस व्यवस्था होती ती व्यवस्था कोणत्याही शूद्राच्या हातचं खात नव्हती किंवा कोणत्याही शूद्राचं पीत नव्हती. परंतु ही जी अनिष्ट रूढी आहे ज्या ठिकाणी आम्ही या शूद्रांना वेगळं लेखतो किंवा असमानतेची वागणूक देतो ही असमानतेची वागणूक कुठेतरी पुसली पाहिजे मिटली पाहिजे यासाठी त्या गंगाराम कांबळेंना चहाचं हॉटेल टाकून दिलं. आणि त्या हॉटेलच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज त्या ठिकाणी रोज चहा पीत होते आणि आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाला सुद्धा चहा पाजत होते. म्हणजे जर का आपले राजे जर का त्या ठिकाणी चहा पीत असतील तर ते चहा नाकारण्याचं ताकद ही आमच्यामध्ये नाही असं म्हणून त्या ठिकाणची अस्पृश्यता निर्मूलनाचं काम त्या हॉटेलच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आणि त्यानंतर तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेलं तुम्हाला आम्हाला दिसायला लागतं. म्हणजे जर का तुम्ही आम्ही विचार केला तर समता न्याय आणि बंधुता ही संकल्पना 12व्या शतकामध्ये आपल्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी महात्मा बसवेश्वरांनी मांडली. परंतु त्यानंतर पुन्हा हीच समता न्याय आणि बंधुताची संकल्पना आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून तिथल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं तुम्हाला दिसायला लागतं. कारण की हे महापुरुष फक्त आणि फक्त वाचणारे नव्हते किंवा फक्त बोलणारे नव्हते तर त्यांनी
आपली कृती करून दाखवली आणि आपल्या विचारांना इथल्या प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवलेलं तुम्हाला मला दिसायला लागतं. परंतु ज्या ज्या वेळेस त्यांचा विचार आज आत्ता जी सध्याची पिढी आहे ती पिढी जोपासत नाहीये, ही त्यांच्या विचारांची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्यांना अपेक्षित असणारा समाज जर का येत्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला घडवायचा असेल तर निश्चित स्वरूपानं त्यांचे विचार हे फक्त तुम्ही आम्ही वाचून बोलून आणि ऐकून चालणार नाहीत, तर त्यांचे विचार तुम्ही आम्ही कृतीत उतरवले पाहिजेत. कारण की ज्यावेळेस त्यांचे विचार खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही कृतीत उतरायला लागूत त्यावेळेस या महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज तुम्ही आम्ही घडवायला लागूत. कारण की ज्या महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह लावून दिला त्याच आज लिंगायत धर्मामध्ये विशिष्ट पोटजाती पडलेल्या आहेत आणि त्याच पोटजातींमध्ये आज रोटी बेटी व्यवहार होताना तुम्हाला आम्हाला दिसत नाही. म्हणजे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडली, परंतु त्यांच्याच लिंगायत धर्मामध्ये अनेक पोटजाती निर्माण होत असतील आणि त्यांच्यामध्ये जर का रोटीन बेटी जर का व्यवहार होत नसतील तर आज त्यांना कुठेतरी महात्मा बसवेश्वरांचे विचार निश्चित स्वरूपानं पोहोचलेले नाहीत. ते विचार येत्या काळामध्ये तुम्ही आम्ही पोहोचवणं ही खऱ्या अर्थाने युवक म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी येत्या काळामध्ये तुम्ही आम्ही निश्चित स्वरूपाने लिलयापणे पेलणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की ज्या ज्या वेळेस प्रत्येक महापुरुषांचा तुम्ही आम्ही विचार केला त्यावेळेस प्रत्येक महापुरुषांचा जन्म हा माझ्या मते एकच वेळेस झालेला आहे. परंतु आज जर का बघितलं तर सामान्य व्यक्ती हा एकच वेळेस जन्म घेतो आणि एकच वेळेस मृत्यूला जातो. परंतु जर का तुम्ही आम्ही महापुरुषांचा विचार केला तर महापुरुष एकाच वेळी जन्म घेतात परंतु मृत्यू त्यांचा होत असताना ते माझ्या मते 3 वेळा मृत्यूमुखी पडत असतात. त्यांचा पहिला मृत्यू हा नैसर्गिक असतो, त्यांचा दुसरा मृत्यू ज्यावेळेस त्यांचे विचार तुम्ही आम्ही मुडीत काढायला लागतो ना त्यावेळेस त्यांचा माझ्या मते हा दुसरा मृत्यू असतो. परंतु ज्यावेळेस त्यांचे अनुयायी त्यांचे शरण हे त्यांचे विचार मुडीत काढायला लागतात ना त्यावेळेस माझ्या मते या महापुरुषांचा तिसरा मृत्यू झाल्याशिवाय राहत नाही. परंतु येत्या काळामध्ये या महापुरुषांचा होणारा तिसरा मृत्यू जर का तुम्हाला आम्हाला साचवायचा असेल तर त्यांचे विचार येत्या काळामध्ये तुम्ही आम्ही डोक्यावर घेऊन चालणार नाहीत. तर येत्या काळामध्ये त्यांचे विचार तुम्ही आम्ही डोक्यात घेतले पाहिजेत. मग पुन्हा एकदा तुम्हाला मला सांगणं अतिशय महत्त्वाचं वाटायला लागतं की खऱ्या अर्थानं मानवतावादी तत्वज्ञानाचं रोपटं सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी लावलं आणि त्या रोपट्याला 12व्या शतकामध्ये आपल्या क्रांतिकारी विचाराचं कुंपण घालण्याचं काम महात्मा बसवांनी केलं आणि त्याच मानवतावादी तत्वज्ञानाच्या रोपट्याला आपल्या क्रांतिकारी हौदातील पाणी टाकण्याचं काम महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्याच मानवतावादी तत्वज्ञानाच्या रोपट्याला राजकीय आश्रय मिळवून देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं तुम्हाला मला दिसायला लागलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्याच मानवतावादी तत्वज्ञानाच्या रोपट्याला आपल्या संविधानाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक स्थान मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी दिलेला बहुजन हिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय हा जो विचार आहे तो विचार तिथपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आलेला दिसायला लागतो. म्हणजे हेच त्यांचा मानवतावादी तत्वज्ञानाचा आणि त्यांच्या विचारातलं सगळ्यात मोठं साम्य आहे. हे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जाणून घेणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे आणि विचार तुम्ही आम्ही जाणून घेतले पाहिजेत आणि ते विचार प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत. खऱ्या अर्थानं हे विचार समाजामध्ये पोहोचवत असताना तुम्ही आम्ही या महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज कसा होता आणि त्यात माझी भूमिका काय असणार आहे ह्या दोन प्रश्नांचं प्रामुख्यानं चिंतन करणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस या महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज कसा होता आणि त्यात आत्ता प्रामुख्यानं माझी भूमिका काय असणार आहे या दोन प्रश्नांचा तुम्ही आम्ही विचार करायला लागूत. त्या दिवशी खऱ्या अर्थानं या महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज येत्या काळामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही आणि तो समाज येत्या काळामध्ये घडवायचा असेल तर त्याची जबाबदारी एक युवक या नात्यानं तुम्ही आम्ही आपल्या खांद्यावरती पेलणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती येत्या काळामध्ये तुम्ही आम्ही पेलली पाहिजे. एवढं बोलत असताना या सगळ्यांचा या ठिकाणी मी शेवट करत आहे. परंतु शेवट करत असताना ज्यांनी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला बोलण्याची संधी दिली असे शिवराज नवा विचार टीमची संपूर्ण टीम असेल, त्याचबरोबर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज सोळंके असतील, आमचे मित्र शिवश्री गजाननजी साबळे असतील, त्याचबरोबर दिनेश सर असतील, वैभव सर असतील, या सर्वच आयोजकांचं मी या फेसबुक लाईव्हच्या शेवटी सगळ्यात अगोदर त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण की तोडक्या मोडक्या शब्दात का होईना परंतु मला माझे विचार मांडण्याची संधी त्यांनी या ठिकाणी दिली आणि माझे मार्गदर्शक असणारे शिवराजजी आनंदकर
यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा लाईव्ह येऊन माझे विचार ऐकलेत, त्याबद्दल शिवराज दादा आनंदकर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.